नमस्कार, इयत्ता 9वीसाठी मी ज्योती उत्पात मॅडम इंग्रजीचा 1.2 मधील द फन दे हॅड हा पाठ घेणार आहे. त्या अगोदर त्या पाठातील वॉर्मिंग अप म्हणजे चिटचॅट आणि एक ॲक्टिव्हिटीही आपण पाहणार आहोत. मुलांना आपण सगळेजणं आपल्या शाळेला खूपच आठवत आहोत आणि खूपच मिस करत आहोत. तुमच्या शब्दात बोलायचं झालं तर ह्याच शाळेसंबंधी असणारा आणि शाळेसंबंधीच्या तुमच्या भावना पुन्हा नव्याने तुम्हाला जाणवून देणारा हा पाठ आहे द फन दे हॅड. काही प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा प्रस्तावनेमध्ये विचारलेले आहेत. पाहूयात काय प्रश्न आहेत. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल. तुम्हाला तुमच्या शाळेमधले सगळ्यात जास्त काय आवडते. अर्थातच मुलांना तुम्हाला तुम्ही शाळेत केलेली दंगा, मस्ती, अभ्यास, मधल्या सुट्टीत केलेली इतर काही गोष्टी आणि अनेक अशा ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शाळेच्या बाबतीत आठवतात आणि आवडतात. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, डू यू थिंक स्कूल इज फन. तुम्हाला असं वाटतं का की शाळा म्हणजे मज्जा आहे. अर्थातच शाळेत येणं हा तुमच्यासाठी आनंददायी प्रकार आहे जो आमच्यासाठी, शिक्षकांसाठी देखील आहे आणि आम्ही पण ते सगळं मिस करत आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच शाळा म्हणजे ज्ञानार्जनाबरोबरच अनेक गोष्टी तिथं आपल्या बांधलेल्या असतात. ही आपली शाळा आपल्याला नक्कीच आवडते. मुलांना पुढचा प्रश्न विचारलेला आहे, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. असा कोणता प्रश्न आहे की असा कोणता भाग आहे शाळेच्या बाबतीतला की जो तुम्हाला आवडत नाही. अर्थातच अनेक गोष्टी तुम्हाला आवडत नसतील हे जरी खरं असलं तरी मुलांना आत्ता सध्या तुम्ही शाळा इतकी मिस करताय की आम्हाला शाळा खूप आवडते आणि शाळेतल्या सगळ्या गोष्टी आम्हाला आवडतात, एकही गोष्ट आवडत नाही असं तुम्ही म्हणणार नाही. मुलांना पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव यू अ टेस्ट. तुम्हाला तुमच्या शाळेतले शिक्षक म्हणजे आम्ही किती वेळेला टेस्ट घेतो. अर्थातच आपल्या दोन घटक चाचण्या आणि सहामाही वार्षिक असे चार परीक्षा असतात. पण धड्यावर आपण काही प्रश्न धडा चालू असताना विचारत असतो जे आत्ता मी तुम्हाला विचारू शकत नाही. पण धडा चालू असताना अनेक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत असतो आणि तुमच्याकडनं त्याची उत्तरं घेत असतो. तर पण आपण वारंवार टेस्ट घेत नाही मुलांना. एक धडा झाला की टेस्ट घेतली, एक धडा झाला की टेस्ट घेतली, आपण असं करत नाही. कारण अशानं काय होतं की तुम्हाला त्या टेस्टचा कंटाळा यायला लागतो आणि अर्थातच तुम्ही त्या टेस्ट देण्याला इतके उत्सुक असत नाही. म्हणून परीक्षा बऱ्याच जणांना आवडत नाही कारण त्याच्यातल्या अपयशाचं यशाचं काही गणित असतात जी कोणाच्या पचनी पडतात, कोणाच्या पचनी पडत नाही. पण एकंदरीत काय तर सगळ्यांना शाळा आवडते आणि ह्याच शाळेच्या संबंधाने आपण इथं पाहणार आहोत. पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय सांगते तर तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द तुम्हाला वेगवेगळ्या कॉलममध्ये रकान्यामध्ये भरायचे आहेत. प्रश्न आहे, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम्स. तुम्हाला काही खाली शब्द दिलेले ते प्रत्येक वेगवेगळ्या कॉलममध्ये भरायचे आहेत. कॉलमची नावं आहेत मुलांना एन्शंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक. म्हणजे एन्शंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे आधुनिक आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात काही गोष्टी असतात त्या तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. शब्द साधारणपणे असे आहेत, मी सगळे शब्द तुम्हाला इथं सांगणार नाही, पण त्या त्या कॉलममध्ये कोणते कोणते शब्द तुम्ही कसे लिहाल हे सांगण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण म्हणून इथले शब्द वाचून दाखवत आहे जे शब्द तुम्ही त्या त्या रकान्यात भरू शकता. पहिला शब्द आहे बायसिकल, दुसरा आहे व्हील्स, तिसरा आहे बुलक कार्ड्स, चौथा आहे टार रोड्स आणि अनेक असे शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत. अर्थातच प्राचीन या रकान्यामध्ये, या कॉलममध्ये, एन्शंट या कॉलममध्ये तुम्ही व्हील्स, त्याच्यानंतर अर्दन स्टोज असे काही शब्द इथं भरू शकता. मॉडर्न या कॉलममध्ये तुम्ही बायसिकल, ऑडिओ, कॅसेट, कॉम्प्युटर असे शब्द भरू शकता. आणि फ्युचरिस्टिक या कॉलममध्ये तुम्ही फ्लाइंग कार्स आणि स्पेसशिप्स असे शब्द जे भविष्यात तुम्हाला होईल असं वाटतं आहे असे शब्द तुम्ही इथं भरू शकता. मुलांनो ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या स्वतःच्या बुकमध्ये सोडवायची आहे आणि ती व्हेरीफाय करायची आहे. अत्यंत सोपी असणारी ॲक्टिव्हिटी आहे. आपण प्रत्यक्षात धड्याला सुरुवात करणार आहोत.
धडा आहे द फन दे हॅड. मुलांनो, धडा मोठा आहे, त्यामुळं हा धडा मी दोन विभागात शिकवणार आहे. धड्याची साधारण मध्यवर्ती कल्पना अशी आहे की मार्जी, टॉमी, मार्जीची आई, एक काउंटी इन्स्पेक्टर अशी साधारण या धड्यातली पात्र आहेत. 11 आणि 13 वर्षाची असणारी ही मुलं, मुलांनो, 2157 सालच्या वर्षात वावरणारी आहेत. म्हणजे हा धडा तुम्हाला भविष्यकाळात मुलांचं शिक्षण कसं असेल हे सांगणार आहे. अर्थातच त्या काळात शिक्षण पूर्णपणे कॉम्प्युटरवर असणार आहे, रोबोट शिकवणार आहे, आणि टेक्निकली अत्यंत साऊंड असणारं शिक्षण त्या काळात असेल. जसं सध्या तुम्ही अनुभवत असाल आहेत की ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर चालू आहे, ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला पाठवले जात आहेत आणि तुम्ही तुमच्या घरी एकटे एकटे हे शिकत आहात आणि हे तुम्हाला शिक्षण आवडत आहे का, तर निश्चितच हे तुम्ही फार काही आनंदानं शिकत नाही आहात हे आम्हालाही माहिती आहे. पण तुम्हाला सध्या पर्याय नाही आहे म्हणून तुम्ही या पद्धतीने शिकत आहात. तर शाळेत येऊन शिकणं ही आनंददायी प्रक्रिया आहे, पण घरात एकट्यानं कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर एकट्यानंच बसायचं आणि एकट्यानंच माझं लेक्चर ऐकायचं किंवा इतर तुम्हाला जी लेक्चर्स येत आहेत ती अर्थातच ही बोर करणारी प्रक्रिया आहे. 2157 साली असं होणार नाही. प्रत्येक मुलगा स्वतःच्या घरात, स्वतःच्या शाळासारख्या एका खोलीमध्ये रोबोट किंवा कॉम्प्युटर त्यांना शिकवेल आणि ते मूल शिकत राहील. असंही मार्जी आणि टॉमी दोन मुलं आहेत आणि ती शिकत आहेत आणि त्यांचा आपल्या या युगातल्या, या वर्षातल्या आपल्या ज्या शाळेच्या संकल्पना आहेत आणि ते जे शिकत आहेत ह्या दोन्हीमधला फरक तुम्हाला या धड्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. अशी साधारण ही मध्यवर्ती कल्पना या धड्याची आहे. आपण पाठाकडे जाणार आहोत. मुलांनो, पान नंबर 6, द फन दे हॅड. मी लाईन टू लाईन ट्रान्सलेशन सांगणार आहे. तुम्ही पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि पुस्तकात प्रत्येक ओळीवर, शाळेत जसं मी तुम्हाला सारखी सांगते की पुस्तकात बघा, पुस्तकात बघा, तर लाईन टू लाईन तुम्ही ट्रान्सलेशन इथं पाहणार आहात. धड्याला सुरुवात करते. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी ऑन द पेज हेडेड 17 May 2157. शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. मार्जी नावाची एक मुलगी आहे जी डायरी लिहिते, जिला डायरी लिहायला आवडते. डायरी म्हणजे दैनंदिनी. दैनंदिनी म्हणजे तुम्ही रोज जे काही अनुभवता त्यातले काही खास क्षण तुम्ही त्या दैनंदिनीमध्ये लिहित असता, तर अशी डायरी तिनं लिहिलेली असते. तारीख टाकलेली आहे 17 May 1157. आत्ता 2020 साल चालू आहे. 1157 साली ही डायरी ती मुलगी लिहिणार आहे अशी कल्पना करून हा धडा तुम्हाला सांगितलेला आहे. आणि तिने काय लिहिलं? टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला खरं खुरं पुस्तक सापडलं. आता खरं खरं पुस्तक म्हणजे काय? तर आत्ता आपण सगळेजणं प्रिंटेड पुस्तकं वाचतो, सध्या आपल्या हातात आहेत ती आपल्यासाठी पुस्तक आहेत. पण 1157 साली मुलं कॉम्प्युटरवर शिकत असल्यामुळं, रोबोटवर शिकत असल्यामुळं त्यांच्यासाठी अशी पुस्तकं असणार नाहीत. आत्ता जे आपण PDF फाईल बघतो किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्येही अनेक पुस्तकं लोड केलेली आहेत, ह्या प्रकारची पुस्तकं त्यांना माहिती आहेत जी कॉम्प्युटरवर ती वाचू शकतात, मोबाईलवर ते वाचू शकतात. त्याच्यासाठी त्यांना हातात पुस्तक घेऊन वाचायची काही गरज पडणार नाही. प्रिंटेड बुक आपण सध्याचं जसं वाचतो आहे तसं पुस्तक त्या काळात असणार नाही. म्हणून तिने लिहिलेलं आहे की त्याला एक खरं खुरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्जीज ग्रँडफादर वन सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. त्या मार्जीला तिच्या आजोबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या आजोबांनी त्या आजोबांना सांगितलं होतं की कोणे एकेकाळी माणसं प्रिंटेड पेपर, प्रिंटेड कागदावर, छापील कागदावर सगळ्या गोष्टी छापत असत, लिहित असत. म्हणजे सध्याची जी पुस्तकाची प्रक्रिया आहे ती, म्हणजे तिच्या आजोबांना तिच्या आजोबांनी सांगितलेलं आहे. दे टर्न द पेजेस, ते पुस्तकाची पानं उलटत असत. विच वेअर यलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज्ड टू ऑन अ स्क्रीन, यू नो, अँड देन व्हेन दे टर्नड अ बॅक टू द पेज बिफोर
it had the same words on it that it had when they read it the first time. आता ती दोन मुलं आहेत, त्यांना ते जुनं पुस्तक सापडलेलं आहे आणि अर्थातच त्याच्यामुळं त्या पुस्तकाच्या चुरगाळलेलं आहे, पानं पिवळी पडलेली आहेत आणि ते दोघंजणं पुस्तक चाळत आहेत आणि ते चाळता चाळता त्यांना खूप मज्जा वाटत होती की त्या प्रकारचं पुस्तक त्यांनी कधीही बघितलेलं नव्हतं. त्यांच्यासाठी तो पहिला अनुभव होता आणि ते त्यांना असं वाटत होते की आपल्या स्क्रीनवर जशी शब्द हलत नाहीत तशी या पुस्तकातले शब्द जे आहेत ते पानं उलटता येत आहेत, म्हणजे ते पुस्तकं पानंसुद्धा उलटल्याच्यामुळे शब्दही हलत आहेत आणि त्याच्याबरोबरच त्यांना अशी मजा वाटते की हे अशा प्रकारचं वाचन त्यांचं पहिलंच आहे. पुढं बघा, गी सेड टॉमी. गी म्हणजे इथं शी तुम्ही म्हणता तसं. व्हॉट अ वेस्ट, काय नासाडी आहे. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. जेव्हा तुमचं पुस्तक वाचून झालेलं असतं तेव्हा तुम्ही ते फेकून देता, म्हणजेच मागच्या वर्षी जी पुस्तकं तुम्ही आता टाकून दिली तशा पद्धतीने. म्हणजे आपण काय करतो, पुस्तक वाचलं की त्या पुस्तकाचं मागच्या वर्षीची पुस्तक आपण जशी टाकून देतो, फेकून देतो किंवा पुन्हा वाचायला घेत नाही, तशा पद्धतीनं त्या गोष्टीचा मात्र या टॉमीला राग आलेला आहे की हे वेस्टेज आहे, नासाडी आहे. अर्थात त्याचं पण बरोबर आहे, कारण पेपर हे आपल्याला झाडापासून बनतो, कागद तुम्हाला माहितीच आहे, आणि असे अनेक पुस्तकं, लाखो पुस्तकं आपण जेव्हा टाकून देतो तेव्हा खरं तर ते वृक्षतोडीशी संबंधित गोष्ट आहे आणि ते खरंच चुकीचं आहे. म्हणून ऑनलाईन जे तुम्हाला वाचायला मिळतं ते एका दृष्टीनं बरोबर आहे, पण माझ्या पिढीतील शिक्षकांना हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा एक वेगळाच आनंद आहे. म्हणून तो टॉमी जो आहे तो सांगतो आहे की शी काय ही नासाडी आहे पेपरची. आणि आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आय वुडंट थ्रो इट अवे. आता तो टॉमी म्हणतो की माझ्या कॉम्प्युटरवर मिलियन पुस्तकं लोड केलेली आहेत आणि ते वाचून झाल्यावर मी काही तो कॉम्प्युटर टाकून देणार नाही. आणि हे जे पेपरवर पुस्तकं छापली जातात ती वाचली की माणसं त्या काळातली टाकून देत असावी आणि हे त्याच्यासाठी वेस्टेज आहे असं तो म्हणतो आहे. आणि तो म्हणतो की मी काही माझा कॉम्प्युटर टाकून देत नाही. सेम विथ माइन सेड मार्जी, शी वॉज 11 अँड हॅडन सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड, ही वॉज 13. ती आहे ती 11 वर्षाची आहे मार्जी आणि टॉमी जो आहे तो 13 वर्षाचा आहे, पण तिने काही टॉमी इतकी पुस्तकं वाचलेली नाही. टेलिबुक्स, टेलिबुक्स म्हणजे टेलीवर दिसणारी पुस्तकं, ती तिने वाचलेली नाहीत. म्हणून अर्थातच ती पण म्हणली माझ्याबरोबर पण तुझ्यासारखंच आहे की मलासुद्धा असं वेस्टेज पुस्तकांचं केलेलं आवडणार नाही. आता ती काय म्हणते बघा. शी सेड वेअर डीड यू फाईंड इट. आता हे जे पुस्तक आहे त्यांना सापडलेलं, त्या टॉमीला सापडलेलं जुनं चुरगाळलेलं पिवळं पडलेलं पुस्तक आहे, तर ती विचारते हे पुस्तक तुला कुठं सापडलं. इन माय हाऊस ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. तो म्हणतो आहे की मला माळ्यावर हे पुस्तक सापडलं आणि त्यावेळेस तो तिच्याकडे न बघताच हे त्याला सांगतो आहे, कारण तो पुस्तक चाळण्यात अत्यंत गर्क झालेला आहे. व्हॉट्स इट अबाउट स्कूल. मार्जी वॉज स्क्रॉनफुल. स्कूल, व्हॉट इज देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. ती म्हणते हे पुस्तक कशा संबंधानं आहे. तो म्हणतो हे शाळेच्या संबंधानं पुस्तक आहे. तर ती विचारती स्कूल, अशी ओरडते ती, का तर शाळेवर लिहिण्यासारखं काय आहे, मला शाळा आवडत नाही. कारण तिच्यासाठी त्याला शाळा आनंददायी नाही आहे, त्याचं कारण पुढं येईल. ती म्हणून ओरडते की असं कशा करता, शाळेवर कोण काय लिहू शकतं आणि शाळेच्या संबंधी कशाला लिहायचं आहे असं तिला न आवडणारा हा टॉपिक आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे ती ओरडते जोरात की शाळेवर लिहिण्यासारखं काय आहे. आय हेट स्कूल म्हणून ती म्हटलेली आहे. पुढचा पॅराग्राफ बघा. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंड फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आता ही एक मज्जेचा पार्ट आहे इथं मुलांनो, की मार्जी शाळेला, तिला शाळा आवडत नाही आहे. का आवडत नाही आहे, तर तिला मेकॅनिकल टीचर आहे म्हणजेच कॉम्प्युटर किंवा रोबोट तिला शिकवत असावा आणि तो तिला भूगोल हा विषय शिकवतो म्हणजे काय मुलांनो, तर तिला सतत त्याच्यावर टेस्ट द्यावे लागतात एका पाठेपाठ आणि त्या टेस्ट देताना तिचा जो परफॉर्मन्स आहे तो वाईट आहे, म्हणजे तिला अत्यंत कमी मार्क पडतात सतत.
आणि ह्या सगळ्या गोष्टीनं तिच्या इतकी त्रासलेली आहे की तिच्या आईनं तिला त्या काउंटी इन्स्पेक्टरकडं पाठवलेलं आहे. ती स्वतः घेऊन गेलेली आहे तिची. आता हे काउंटी इन्स्पेक्टर काय प्रकरण आहे ते आपण पुढं बघूया. ही वॉज काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे काय बघूयात. ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स अँड अ डायस अँड अ वायर्स. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर अँड ॲपल देन टूक द टीचर अपार्ट. मार्जी हॅड होपड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अँड अवर ऑर सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आता मुलांना मज्जा अशी आहे की तिचा तो कॉम्प्युटर किंवा तो रोबोट जो आहे तिला शिकवणारा तो बिघडलेला आहे आणि मग तिची आई तिला एका काउंटी इन्स्पेक्टरकडं म्हणजे ते दुरुस्त करणाऱ्या एका माणसाकडं घेऊन आलेले पाहिजे आहे. तो माणूस म्हणजे आपल्यासारखा नाही आहे जिवंत माणूस, तर ते पण एक प्रकारचं रोबोटच आहे. आणि त्या रोबोटकडं हा हिचा बिघडलेला कॉम्प्युटर किंवा तो रोबोट टीचर तिच्या आईने दिलेला आहे. मग गेल्या गेल्या तिच्या आईनं त्याला दाखवलं की हे बिघडलेलं आहे आमच्याकडचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते. मग त्या रोबोटनं तिला त्या मेकॅनिकल मॅननं त्या तिथं सांगितलेल्या काउंटी इन्स्पेक्टरनं तिला खायला एक ॲपल दिलं आणि ती खायला लागली. पण ती ते खाताना असा विचार करत होती की हा जो माझा बिघडलेला कॉम्प्युटर आहे शिक्षक आहे तो कधीही दुरुस्त होऊ नये कारण ते तिला आवडत नसतं आणि ह्या माणसाला हे दुरुस्तच करता येऊ नये अशी तिची इच्छा असते. बट ही न्यू हू ऑल राईट. पण त्या काउंटी इन्स्पेक्टरला मात्र ते कसं दुरुस्त करायचं ह्याचं सगळं ज्ञान असतं आणि म्हणून आफ्टर अँड आवर एक अर्ध्या तासात तासात तो ते सगळं दुरुस्त करतो. इट वॉज अगेन लार्ज ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड क्वेश्चन वेअर आस्कड. आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो काउंटी इन्स्पेक्टर जो आहे तो तिचा दुरुस्त करतो. तो कॉम्प्युटर आहे रोबोट आहे तो मेकॅनिकल टीचर जो आहे त्या मार्जीचा तो दुरुस्त करतो आणि पुन्हा त्याचं वर्णन कसं केलं आहे लार्ज ब्लॅक अँड अगली आणि बिग स्क्रीन असणारा ते जे मॉडेल आहे मोठंच्या मोठं ते पुन्हा दुरुस्त झालेलं आहे आणि तिला धडे दाखवण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी ते पुन्हा तयार झालेलं आहे ज्याचा तिला कंटाळा असतो. विचार करा मुलांना तुमच्यासमोर एखादं रोबोट तुम्हाला शिकवतो आहे जो जिवंत माणूस नाही आहे. आत्तासुद्धा तुम्ही माझे फेशियल एक्सप्रेशन माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून काही गोष्टी समजू शकता. पण एखादा कॉम्प्युटर एखादा रोबोट जर आपल्याला टीच करत असेल सांगत असेल शिकवत असेल तर अर्थातच ती प्रक्रिया थोडीफार बोर आहे कारण माणसामाणसामध्ये जी संवादाची ॲक्शन रिॲक्शन होते ती त्या संबंधानं होत नाही आणि मग ते तुम्हाला कुठंतरी कंटाळवाणं होतं आणि मग तुम्ही ते ऐकता ऐकता कदाचित झोपत देखील असाल. मग अशा या मार्जीचा तो रोबोट जो आहे शिक्षक तो दुरुस्त झालेला आहे. जे तिला होऊ नये असं वाटत होतं ते दुरुस्त झालेलं आहे. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. शी ऑलवेज हॅड राईट डेम आउट इन द पंच कोड दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आता हे सगळ्यात तिची महत्त्वाची ते न आवडण्याची सगळी प्रक्रिया कारण आहे. काय तर ते लेसन शिकणं आणि आन्सर देणं हे तिच्यासाठी हार्ड नाही आहे किंवा ते तिला वाईट नाही आहे तिच्यासाठी. पण तिच्यासाठी वाईट काय आहे तर तिला जो होमवर्क दिला जायचा तो होमवर्क करायचा आणि आम्ही जशा तुमच्या वह्या तपासतो तसं तिथं त्यावेळेला नसेल तर त्यावेळेला काय असेल तर एक स्लॉट असेल ज्या स्लॉटमध्ये तुम्ही तुमची एखादी चिप एखादं कार्ड तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं असेल आणि ते तुम्हाला तिथं घालायचं आहे म्हणजे तुमचा होमवर्क तिथं चेक केला जाईल रोजच्या रोज होमवर्क चेक करण्याची ही जी प्रक्रिया आहे ते तिला आवडत नसायचं आणि ते करण्यासाठी एक सांकेतिक लिपी तयार केली गेली होती जी सांकेतिक लिपी तिला वयाच्या 6व्या वर्षापासून
तिला दिली गेली होती, शिकवली गेली होती. आणि मग ते सगळं असं प्रकरण होतं, ती मेकॅनिकल लिपी शिकल्यामुळं ती सांकेतिक त्या कोडमध्ये तिला तो होमवर्क करायला लागायचा आणि त्या स्लॉटमध्ये घालायला लागायचा. आणि जेव्हा पहिल्यांदा ते सगळं ओपन व्हायचं तिच्यासाठी लिंक, त्यावेळेला कालचा होमवर्क केलेला आहे का, केला असेल तर या स्लॉटमध्ये सरका, अशी पहिली सूचना तिला यायची, जी सगळ्यात तिच्यासाठी बोर काम असायचं. आणि ते तिने वयाच्या 6व्या वर्षापासून शिकल्यामुळं ते तिला बोर होत होतं. तर मुलांना पुढचा पॅरेग्राफ बघूया, पान नंबर 7, दुसरा पॅरेग्राफ वाचतोय आपण. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटड मार्जीज हेड. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिस जॉन. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. आय हॅव स्लोड इट अप अँड an average 10-year level. Actually, the overall patterns of her progress is quite satisfactory and he patted Margie's head again. आता ते सगळं दुरुस्त झाल्यावर त्या तो जो काउंटी इन्स्पेक्टर आहे त्यानं त्या मार्जीच्या डोक्यावर थोडंसं थोपटलेलं आहे आणि तिच्या आईला दिलासा देणारी काही वाक्य इथं त्यानं सांगितलेली आहेत की तुम्ही काही काळजी करू नका, ती काही मागं पडलेली नाही, तिची प्रगती समाधानकारक आहे. उलट हा जो रोबोट तिला शिकवत आहे त्याच्यामध्ये भूगोलाचा जो भाग आहे तो तिच्या बौद्धिक लेवलपेक्षा थोडासा गतिमान झाला होता, पुढचा होता. मी त्याची गती कमी केलेली आहे आणि तिच्या वयाप्रमाणे 10 वर्षाच्या तिच्या वयाला जे तिला बौद्धिकदृष्ट्या शिकता येईल असा मी तिला तिच्यासाठी मॅच करून ते सगळं दिलेलं आहे. पण तिची प्रगती समाधानकारक आहे, तिच्या वयाला अनुसरून ती शिकते आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका, ती व्यवस्थित आहे असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिच्या डोक्यावर थोपटलेलं आहे. म्हणजे मुलांनो, काही वर्षानं तुम्हाला काय होईल तर होमवर्क असा लिहावा लागणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची गोष्ट. पण त्याच्याबरोबरच तुम्ही ज्या बुद्ध्यांकाचे असताल त्या बुद्ध्यांकानुसार तुम्हाला शिकवलं जाईल. शाळेत काही हुशार असतात, काही ढ असतात, काही मध्यम असतात, सगळ्यांना आम्ही शिकवत असतो, सगळ्यांच्या लेवलपर्यंत जाऊन शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोच. पण काही वेळेला काही गोष्टी टेक्निकल अडचणी असतात त्याच्यामुळं कदाचित आम्हाला कोणाकोणापर्यंत पोहोचता येत नाही. पण भविष्यात असं होणार नाही, जी कमी स्लो लर्नर ज्याला म्हटलं जातं त्या मुलांना आपण त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे शिकवू शकू अशी रचना त्या रोबोटमध्ये केली गेलेली आहे. तिसरा पॅराग्राफ बघूयात. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. She had been hoping they would take the teachers away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. आता हे मार्जीला काय वाटत होतं, ते कॉम्प्युटर काही दुरुस्त होणार नाही, तो रोबोट दुरुस्त होणार नाही आणि आपल्याला काही फारसा अभ्यास करावा लागणार नाही, कारण त्याचा तिचा जो मगाशी उल्लेख केला टॉमी नावाचा मित्र आहे त्याचा पण, हिचा जसा जॉग्रॉफीचा सेक्टर बिघडला आहे तसा त्याचा हिस्ट्रीचा सेक्टर बिघडलेला असतो आणि ते कम्प्लिटली ब्लँक झालेलं असतं, सगळंच तिथनं नाहीसं झालेलं असतं. त्याच्यामुळं ते सगळं व्हायला महिन्याचा कालावधी लागतो आणि त्याच्यामुळं एक महिन्याभर त्याला सुट्टी मिळते. तुम्हाला जशी आता 2-2.5 महिने मिळालेली आहे तशी त्याला सुट्टी मिळते ती टॉमीला. आणि हिला असं वाटत असतं मार्जीला की असं आपल्या बाबतीत होईल आणि आपल्यालासुद्धा अशा पद्धतीनं नाही शिकलं तर एक महिन्याभर सुट्टी मिळेल असं तिला वाटत असतं. पण तसं काही होत नाही, तो अर्ध्या पाऊण तासात तिला कॉम्प्युटर दुरुस्त करून दिला जातो आणि मुलांनो त्यामुळे तिला जरा निराशा येते. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनी वन राईट अबाउट स्कूल. आणि हे सगळं तिची शाळा आहे अशा पद्धतीची, आणि म्हणून ती त्या टॉमीला विचारती आहे, अरे कोणीतरी कशाकरता शाळेबद्दल काहीतरी लिहील, कारण तिची अशी शाळा आहे त्यामुळे तिला ती शाळा आवडत नाही आणि म्हणून शाळेबद्दल कोणीतरी माहिती लिहित आहे हे तिला काही विशेष वाटत होतं. मग तो टॉमी काय म्हणतो आहे बघा. टॉमी लुकड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. सुपिरियर आईज म्हणजे मिजासीन. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट डे हॅड हंड्रेड अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो ही ॲडेड लॉफिली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज अगो. मग तो सांगतो, मिजासीनं सांगतो तो तिला, कारण ती छोटी आहे आणि हा मोठा आहे, त्याला थोडंसं त्याच्याबद्दल ज्ञान आहे ते पुस्तक वाचल्यामुळं. तो म्हणतो, अगं मूर्ख मुली, ती काही आपल्यासारखी शाळा नाही आहे, त्या काळातली शेकडो वर्षापूर्वीची ती शाळा आहे, अनेक वर्षांपूर्वीची ती शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये
तुझ्या माझ्या शाळेसारखे रूल नसायचे, तर तो शब्द जो आहे सेंचुरीज ॲगो, शेकडो वर्षापूर्वीची ही शाळा आहे, हा शब्द त्यानं सावकास उच्चारला आहे आणि अत्यंत केअरफुली उच्चारलेला आहे. कारण त्याला हे सांगायचं आहे की आपल्यासारखी आत्ताची शाळा नाही, कारण ते 1957 साल आहे आणि आत्ताचं 2020 साल आहे. हा जो डिफरन्स आहे दोन्ही सालांमधला, हा त्यानं तिथं अधोरेखित केलेला आहे. आणि मग पुढे ती मार्जी आहे ती थोडीशी निराश झालेली आहे, दुःखी झालेली. ती काय म्हणते, मार्जी वॉज हर्ट, मार्जीला थोडं दुःख झालं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम. मला काय माहिती त्या काळात कशी शाळा असणार आहे, म्हणून ती पण जरा वैतागून बोलली. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल देन सेड एनी वे दे हॅड अ टीचर. ती म्हणते आता त्या काळात ते लोक कसे शिकवत होते हे मला काय माहिती असणार आहे, म्हणून ती जरा त्याला ओरडते त्याच्याच पद्धतीनं तो जसा तिला बोलतो. आणि ती म्हणते की पण त्यांना शिक्षक तरी होते ना. शुअर दे हॅड अ टीचर, हो त्यांनासुद्धा शिक्षक होते. बट इट वॉझंट रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. पण तो सांगतो आहे तिला की ते शिक्षक रेग्युलर टीचर म्हणजे त्या काळातले रेग्युलर टीचर कोण आहे, तर रोबोट आहे, कॉम्प्युटर शिकवणार आहे. तर असे रेग्युलर टीचर नव्हते, तर ती माणसं होती जी माणसं मुलांना शिकवायची. मग तिला मज्जा वाटती, अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, माणूस कसा काय शिक्षक असू शकतो. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्कड देम क्वेश्चन्स. मग तो अजून त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो आहे, हो त्या काळात माणसं मुलांना काही गोष्टी शिकवायचे, होमवर्क द्यायचे आणि प्रश्न विचारायचे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, म्हणजे त्यावेळेला बुद्धिमत्ता ही कृत्रिम आहे, कॉम्प्युटरसारखी रोबोटसारखी. हे इतकं मान्य झालेलं आहे की माणूस एखादा शिकवू शकतो ह्याच्यावर त्या मार्जीचा विश्वास नाही आहे, पण टॉमीचा विश्वास आहे. कारण टॉमी पुढं काय म्हणतो आहे बघा, शुअर ही इज, खरोखरच माणसाची बुद्धिमत्ता तेवढी आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, मला माझ्या टीचरला जेवढं माहिती आहे तेवढंच माझ्या वडिलांना देखील माहिती आहे. म्हणजे टॉमीचा अजून तो 13 वर्षाचा असल्यामुळं, 2 वर्षानं मोठा असल्यामुळं माणसाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे, पण त्या मार्जीचा मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास आहे. म्हणून ती अशी म्हणते की असं कसं काय होऊ शकतं आणि माणूस कसा काय शिकवू शकतो, असं तिला काही त्याची हे वाटत नाही आहे, गॅरंटी वाटत नाही की एखादा माणूस मुलांना शिकवू शकतो. मुलांनो, इथं आपण या धड्यातले 6 आणि 7 पानावरच्या वाचून काढलेलं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धडा मोठा आहे त्यामुळं मी हा धडा 2 भागात शूट करते. पुढचा 8 आणि 9 पानावरचा आणि खालचा वर्कशॉप आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही त्यातले हार्डवर्ड्स जे आहेत ते पण बघायचे आहेत आणि धडा वाचून घ्यायचा आहे. आणि आत्ता जर काही समजलं असेल असं मला वाटतं आहे की मी सांगितलेलं तुम्हाला समजलेलं आहे, तर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की शाळेच्या शिक्षकांना कळवत राहा आणि पुढचा धडा आपण पुढच्या भागामध्ये शूट करणार आहोत. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा आणि कोरोना संबंधीनं काळजी घ्या आणि सगळेजण सुरक्षित राहा. धन्यवाद.